गुनगुन उनको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। गुनगुन उनको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। या विद्यापीठ प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। विद्यापीठ प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। त्यांचे पगार घेतात, ज्या गोष्टीचं मानधन घेतात, त्या गोष्टीसाठीच आम्ही आलोय ना। मी माझं पर्सनल काय काम सांगितलंय बाबा की माझ्या घरचं आता पीठ संपलंय सर, तुम्ही येऊन जरा थोडस करता का, असं बोललोय का? आम्ही जे कामासाठी बसवले त्या कामासाठी सर, वैयक्तिक गोष्टीसाठी कधीच त्यांना कधी बोललेलं नाही। मला त्या बाकीच्या नाही माहिती, पण आपण तरी कधी असं बोलत नाही। मग त्या सरांचा हा काय रोष आहे? वैयक्तिक लेवलला घेऊच नाही, कारण विद्यार्थ्यांनी ज्या वेळेस त्यांना प्रश्न विचारलेला असतो तो वैयक्तिक विचारलेला नसतो। बरोबर, ते कशासाठी बसलेले आहेत? त्यांच्या घराचा प्रश्न विचारलाय का? मी जसं तुमच्याशी बोलतोय कितीतरी वेळा सर, मी तुम्हाला 2 दिवसाला येऊन तुमच्या विरोधात घोषणा करतो, तुम्हाला काही पण बोलून निघून जातो, पण दुसऱ्या दिवशी तुम्हीच फोन करून सांगताना सोमनाथ प्रश्न सुटलाय, काय असेल तर मला सांग। या माणसाला काय, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती आहे तरी सुद्धा तुम्हाला ईगो नाही? या माणसाचं नेमकं काय? सिक्युरिटी नाही, गुंड ठेवले सर, वाईट ह्याचं नाही वाटत। कुठून उचलून आणलेत मारायला हाणायला? जो दिवस होता त्या दिवशी तरी त्यांनी संयम बाळगायला पाहिजे होता। सुरू केली आहे कारण मी त्या दिवशी परीक्षेच्या आपले इंटरव्ह्यू चालले होते, हे संध्याकाळची किंवा तरी घडले, त्यांनी स्वतः काय केले नाही किंवा ह्याच्यात केले, ते रेकॉर्डिंग ते दोन्ही बाजू आहेत त्याच्या, मी त्यांची बाजू घेत नाही अजिबात। रेकॉर्डिंग कुठल्या बाबतीत केलं त्यांनी ते मला सांगितलं रेकॉर्डिंगचं पण, आणि तोही त्याचे वडील त्याचे काका त्याचे हे ते काही येऊन गेले, त्याला कुठेतरी त्या ह्याला ऍडमिशन पण मिळालेली आहे कुठं वारंगळ गरीब करता येतो। बरोबर, मी त्यात पर्सनल लक्ष घालून त्याला म्हटलं पहिलं आणि महत्वाचं ते हे तर चौकशी करूच, पण त्याचा सगळा रिझल्ट 1 तारखेला त्याला त्याचा रिझल्ट लागणं जाणं गरजेचं आहे। ते प्रायोरिटीमध्ये डिप्रेशनमध्ये मी फोन केलं त्याला, नाही भेटून गेला म्हटलं दादा मला वाटतं की माझ्या रिझल्ट मध्ये काय प्रॉब्लेम नाही। नाही मी त्याला काय सांगितलं आहे की मी आहे ना इथं बसलेलं, असं काही होणार नाही, तो आहे आणि याची चौकशी लावली आहे। दोन्ही बाजू ऐकून घेऊन काय मी म्हटलं ते बघ, FIR वगैरे करणं म्हणजे ते पोराचं माझ्या नुकसान नाही करायचं, कुठे FIR झाली ती पोलीस केस होती, आणि पोलीस केस झाली की ते पोराला बिचाराला ऍडमिशन मिळालेली, आपण चौकशी करू आपल्या लेवलला आणि हे करू। ते दोन वॉचमॅन होते, ते कोण आहे? त्यांना निलंबित कर, आम्हाला ते विद्यापीठ सापडले आमच्या हातात घावले, तुम्ही त्यांचं काय करा? या हिशोबाने तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा आणि असले गुंड ठेवू नका। गुंड कडे पोलिसांची माहिती येतो, आता इतकी वर्षी येते, आतापर्यंत कधी असा प्रकार घडला नाही, तेच म्हणून म्हटलं आतापर्यंत कधी घडला का नाही, प्रकार घडला नाही तो तोंड बघून प्रकार घडतो, त्यांचे कपडे न्यावं लागतात लागतील असं होतं ना। मग ते औरंगाबादवरून आणाय शेतकऱ्याचा पोरगाय म्हणून म्हटलं की त्याला स्वतः बोलून घेतलं।